हा जोर 20 तारखेला दाखवू आणि पेटीचे भरू. आपल्या सगळ्यांचे सहकारी कपिलजी पाटील, शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री डाकेजी, प्रमोदजी हिंदूराव, कॅप्टन आशिष दामले, भरत गोंधळे, मारुती दिर्डे, अशोक इनकट, किसन तारमळे, राजेश तिवरे, कल्याण तारमळे, रोहिणी शेलार, संदीप वैद्य, सुभाष शरळ, रवींद्र चंदे, विद्याताई फरडे, आकाश सावंत, निशिगंधाताई बोंबे, जयंत थोरात, रश्मिताई कोलते, रेखाताई सोनवणे, विशेषतः भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आणि महायुतीच्या घटक पक्षांची उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजीमाजी पदाधिकारी, माझ्या शहापूर परिसरातील जमलेले सगळे माझे प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, मतदार, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार या नात्याने दौलत दरोडा यांच्या घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण दाबावं, सुदैवाने मशीनमध्ये नंबर 1लाच नाव आलेलं आहे दौलत दरोडांचं, त्यांचा फोटो असेल आणि पुढं चिन्ह असेल, पहिलाच नंबर बघायचा, बटन दाबायचं. अतिशय महत्त्वाचं काम आहे, परंतु तुमच्या सगळ्यांचं उद्याचं भवितव्य ठरवणारं काम आहे. क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, शौर्याचं, त्यागाचं स्मरण करतो, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना देखील वंदन करतो. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपला महाराष्ट्र पुढं चाललेला आहे आणि मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांचीच विचारधारा पुढं नेण्याचा मनापासून प्रयत्न करतो. आजचा दिवस तसं बघितलं तर एक योग जुळून आला आहे. आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची आज जयंती, त्यांना मी अभिवादन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक धडाडीचं नेतृत्व शहापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे लोकप्रिय आमदार सन्माननीय दरोडा यांनी शहापूर ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक लोकोपयोगी अशा प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत. ह्या शहापूरच्या परिसरात केलेल्या विकास कामामुळं या भागाचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झालेला आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघाला दौलत दरोडांच्या रूपाने धडाडीचा कार्यतत्पर आमदार मिळालेला आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये आदिवासी विकासासाठी, बांधवांच्यासाठी, प्रगतीसाठी दौलत सातत्याने धडपडत असतो हे मी स्वतः जवळनं पाहिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आदिवासींचं शिक्षण असेल, आरोग्य, रोजगार, पाणी, दळणवळणची व्यवस्था, पैसा भरतीच्या बद्दल पण काही निर्णयाप्रत एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. माझ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा आमचा सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाच्या पाण्याचा, रोजगाराचा आणि रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी दौलतनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. शहापूरकरांच्या सुखदुःखामध्ये तो नेहमीच आपुलकीनं आणि संवेदनशीलपणे सहभाग घेतो हे देखील आम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि माझ्या शहापूरकरांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला, एकनाथराव शिंदेंच्याकडे पाठपुरावा केला, देवेंद्रजी फडणवीसांच्याकडे पाठपुरावा केला. जे काम कुठल्या मंत्र्याकडे असेल तिथं जायचं, त्याचा पाठपुरावा करायचा आणि त्याला तडीस न्यायचा, अशा प्रकारची त्याची कामाची पद्धत. सामाजिक बांधिलकी जपून केलेली धडपड माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही शहापूरची जनता कधी विसरणार नाही. एक कर्तव्य दक्ष, संवेदनशील, कार्यक्षम, अभ्यासू नेतृत्व म्हणून दरोड्यांनी आपली एक वेगळ्या प्रकारची ओळख ही निर्माण केलेली आहे. मला आठवतं एकदा अतिशय तरुण वयामध्ये इथं शिवसेनेच्या वतीनं तो आमदार झाला होता, नुकतंच त्याचं वय 25 वर्ष झालेलं होतं. आम्ही तर त्यावेळेस बघायचो सभागृहात त्याला
आपण म्हणतो मिश्रूड देखील फुटला नव्हता अशा प्रकारचा तो त्यावेळेस दिसायचा, पण एकदम तरुण अशा प्रकारचा हा मुलगा. आणि नंतरच्या काळामध्ये त्यानं मागं वळून बघितलं आणि सातत्याने काम करत गेला. चढ उतार शहापूरकरांनो अनेकांच्या आयुष्यामध्ये येतात. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो, यश आलं म्हणून हुरळून जायचं नाही आणि अपयश आलं म्हणून खचून पण जायचं नाही. ही काम करत असताना कार्यकर्त्यांची पद्धत असली पाहिजे. आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर येत असताना इथं स्वर्गीय दशरथरावजी तिवरे यांचं आठवण आल्याशिवाय, त्यांचं स्मरण केल्याशिवाय राहत नाही. त्यांना पण मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राजकीय जीवनामध्ये सुरुवात केल्यानंतर मला अनेक जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे नेते मंडळी भेटले, कार्यकर्ते भेटले, सहकारी भेटले, परंतु अक्षरशः पक्षाच्या करता अहोरात्र मेहनत घेणारे असे फार क्वचित हाताच्या बोटावर मोजण्याचे सहकारी असतात. त्याच्यामध्ये स्वर्गीय दशरथरावजी तिवरे यांचा फार वरचा क्रमांक लागतो. पण काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही. बोलावून आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे ही जगाची रीत आहे. आणि त्याच्यामुळे ते फार लवकर तसे आपल्यातनं निघून गेले. मी त्यांचा जी काही आठवणी आहेत त्या आठवणीला नेहमी लक्षात ठेवीन आणि त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता मी आमचे दौलत आणि बाकीचे सगळे महायुतीचे सहकारी प्रयत्नाची पराकाष्ठा करू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देतो. दौलतच्या विरोधामध्ये देखील जो उमेदवार उभा आहे तोही माझ्या माहितीचा आहे. 14 साली त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडून दिलेलं होतं. 19 त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसं माझ्या शहापूरच्या परिसरामध्ये घड्याळ हे मतदारांना जवळचं वाटतं आणि त्याच्यामुळं त्यानं प्रवेश केल्यानंतर काही कारण नव्हतं, पण केला त्याने प्रवेश. मी परत दौलतशी संपर्क साधला. दौलतला म्हणलं, दौलत मागच्या वेळेस तुला अपयश आलेलं होतं, त्यावेळेस घड्याळ तुझं खूण नव्हती, ह्यावेळेस घड्याळ खूण देतो, चल उभा राहा. दौलतने घड्याळाची खूण घेतली, उभा राहिला आणि निवडून आला. त्याच्यानंतर सातत्याने दौलत एकनाथराव मुख्यमंत्री झाले तरी देखील आपला ठाणे जिल्हा पुढं गेला पाहिजे, आपल्या जिल्ह्यामध्ये कामं झाली पाहिजे. अनेक प्रकारचे कामं ह्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत. त्याचबरोबर दौलतनी एकदा तिकीट त्याला मिळालं नाही म्हणून तो राष्ट्रवादीत आला, नाही तर पहिल्यापासून दौलत तसा शिवसेनेचा हाडासा कार्यकर्ता, हरउन्नरी कार्यकर्ता. आणि ज्या गरीब कुटुंबातनं आदिवासी समाजातनं पुढं आलेलं असल्यामुळं त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, परंतु त्या समाजाला देखील देत असताना जो बिगर आदिवासी समाज आहे त्यालाही आपल्याला विसरून चालत नाही. कारण शेवटी शहापूरचा परिसर अनेक जाती धर्माची लोकं गुण्यागोविंदाने राहणारा परिसर आहे. ही मनाशी खुणगाट बांधून त्यानं काम केलं. परंतु समोरचा त्याचा उमेदवार राष्ट्रवादीत पहिला होता, नंतर शिवसेनेत गेला, नंतर शिवसेनेतनं शिंदे गटामध्ये गेला, शिवसेना शिंदेमध्ये गेला, त्याच्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी पवार गटामध्ये गेला. अशा पद्धतीने सारख्या पलट्या मारतो आहे. त्याच्यामुळं पलट्या मारणारा माणूस हे जे काही आपल्याला गरज नाही. माझी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही शब्दाचे पक्के आहोत. महाराष्ट्रामध्ये 30-35 वर्ष काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. एकेकाळी कपिल पाटील, प्रमोद हिंदूराव आम्ही सगळेजण इथं बसलेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर फार मोठी ताकद ठाणे जिल्ह्यामध्ये, शहापूरच्या परिसरामध्ये, पालघरच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती. पालघर जिल्ह्याची निर्मिती करत असताना पण मीच पुढाकार घेतलेला होता. आता इथं संदीप वैद्य आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांना आठवत असेल, हे सगळे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि यांनी सांगितलं, दादा आमचा जिल्हा एवढा मोठा झाला की आमच्याकडे लक्ष कोणी देत नाही आणि मग तो आदिवासी जिल्हा केला आणि 6 विधानसभा मतदारसंघाचा जिल्हा करून अर्थमंत्री म्हणून मी त्याच्यावर सही केली. कारण त्याच्यात अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की त्याला 500 ते 1000 कोटी रुपये लागतील. म्हणलं 500 ते 1000 कोटी रुपये लागले तरी चालेल,
परंतु त्या भागातल्या लोकांची सोय झाली पाहिजे आणि तशा पद्धतीने त्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. मित्रांनो, विकासात्मक कामं पूर्णत्वाला नेण्याच्या करता ह्या माझ्या शहापूरला 1 करोड रुपयाचा निधी आम्ही दिला. त्याच्यामध्ये शहापूर तहसीलदार कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत हे आपण उभी करतो आहे, प्रशासकीय पोलीस स्टेशन हे आपण बांधतो आहे, शहापूरचा बस स्थानकाचा प्रलंबित प्रश्न हा आपल्याला सोडवायचा आहे, त्याचं अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या करता मी आचारसंहिता संपल्यानंतर त्याला निधी देण्याचं काम करीन. आम्ही सगळेजण काम करत असताना मी आवर्जून सांगेन की मी कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये तिवरे कुटुंबियांच्या पाठीशी सदैव मी आणि माझा पक्ष ठामपणे उभं राहण्याच्याबद्दलची खात्री देखील मी तुम्हाला सगळ्यांना देतो, कारण शेवटी एक परिवार आहे, आपण जीवाभावाची माणसं आहेत आणि त्याच्यातून मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. आणि त्याच्यामुळंच आज आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि मी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतो आहे. गेले काही वर्ष त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर निधी दिला. आम्ही समाजातल्या सर्व घटकाला कसा न्याय देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न हा सातत्याने आमचा चालला आहे. ह्यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना आम्हाला त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याचा फटका आम्हाला बसला, त्याला काही कारण आहे. एकतर कांदा निर्यात बंदीत केलेली होती, कांदा उत्पादक शेतकरी माझ्या ठाण्यामध्ये कमी आहे, परंतु नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर ह्या भागामध्ये तो शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवतो. निर्यातबंदी असल्यामुळं भाव पडले, भाव पडल्यामुळं शेतकरी नाराज झाला. आता मात्र आम्ही मागे लागून कांदा निर्यातबंदी उठवली, आता कांद्याला पण भाव शेतकऱ्यांना चांगले बघायला मिळत आहेत, त्यांच्या हातामध्ये येत आहेत. त्याच पद्धतीनं आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सरकार आल्यानंतर बदलणार, कुणाच्या डोक्यात कल्पना आली नाही, आली मला माहीत नाही, पण प्रचार सुरू केला. मी म्हणला रे असं कसं, नाही नाही म्हणले, भाजप म्हणते अब की बार 400 पार, कशाला 400 पार पाहिजेत, सरकार बनवायला तर 275 लागतात. जसं महाराष्ट्राचं सरकार बनवायला 146 ते 150 आमदार सफिशियंट आहेत, जास्त आले तर आणखीन चांगलं. पण ह्यामध्ये आपल्याला आम्ही ज्या पद्धतीने एकनाथरावजी, देवेंद्रजी आम्ही ही भूमिका महायुतीची घेतली, आमच्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI ह्या सगळ्या घटक पक्षांनी घेतली, त्यामध्ये आमची हीच भूमिका आहे की आपण 250 पुढं जागा आणायच्या आणि मजबूत आणि स्थिर सरकार, स्टेबल सरकार की ज्याच्यातनं ह्या राज्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला पाहिजे, केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी हा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, त्याच्यातनं वाढवण बंदर जे आपल्या पालघरचं आहे, 1.5 लाख कोटी रुपये त्याला पहिल्या कॅबिनेटला दिले, 1.5 लाख कोटी, जगातल्या 10 बंदरापैकी एक महत्त्वाचं बंदर होणार आहे, त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा शहापूरला पण होणार आहे, हा सगळा परिसर बदलून जाणार आहे. ह्या गोष्टीची देखील आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही, आम्हाला मोदी साहेबांच्या बरोबर आम्ही भूमिपूजनाला आलो होतो, मला वाटतं कपिल पाटील साहेब तुम्ही पण त्या ठिकाणी होता, एकनाथराव होते, देवेंद्रजी होते, आम्ही सगळे होतो. जगात जी 10 बेस्ट बंदरं आहेत, जी खोली लागती मोठ्या बोटी आणण्याकरता, तशा प्रकारची साईट 30-35 वर्षापासून आपण शोधली होती, पण कुणाचं करायचं धाडच झालं नाही. तिथं आता आम्ही विमानतळ पण करणार आहे. काहींचा विरोध आहे, शेवटी कुठलंही काम करायचं म्हटलं तर काहींचा विरोध राहतो, पण तो विरोध जसं समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं विरोध झाला, नंतर लोकांनी पैसे घेतले, समाधान व्यक्त केलं, त्याच प्रकारे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मग तो आमचा मासेमारी करणारा समाज असेल किंवा आणखीन तिथं काम करणारा समाज असेल, त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आणि त्यांच्या उपजीविकेचं काय असेल ते एक साधन हे देखील आम्ही त्या बाबतीमध्ये निर्माण करून देऊ. एवढ्यावरच नाही, आपल्याला मधल्या काळामध्ये हा जो समृद्धी महामार्ग आहे त्याचं आता थोडं काम राहिलेलं आहे,
बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे. आपल्याला नाशिक आणि आपला मुंबई ह्या रस्त्याचं थोडं आणखीन काम करावं लागणार आहे. वंदे भारत ट्रेन आपल्या नाशिकपासून आपल्या मुंबईला येते जाते, त्याच्यामध्ये बुलेट ट्रेनचं काम चाललेलं आहे, मेट्रोची कामं चाललेली आहेत, त्याच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी एअरपोर्टची कामं चाललेली आहेत, टर्मिनलची कामं चाललेली आहेत. अक्षरशः परवा अमित शाह साहेब आम्हाला सांगत होते, गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने तुमच्या माझ्या महाराष्ट्राला 10 लाख कोटी रुपये विकास कामाला दिले. 10 लाख कोटी, आत्ता 1 लाख कोटीची कामं ही आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. खोटं बोलायचं की सगळं गुजरातला चाललं, अरे विकास तुम्हाला डोळ्यांनी दिसतो आहे का नाही दिसतो आहे? का खोटं बोलता, का दिशाभूल करता? मध्ये असंच संविधान बदलणार, ह्यांना संविधान बदलायचं आहे, घटना बदलायची आहे, आरक्षण काढायचं, अरे कुणी सांगितलं? मनानेच. आणि त्याचं कधी कधी लोकांना खरं वाटतं, त्याचाही फटका आम्हाला बसला, अल्पसंख्याक समाजालाही सांगितलं, आपकी बार 400 पार, 400 पार झाल्यानंतर असा कायदा केला जाईल की हिंदू राष्ट्र जाहीर केलं जाईल, आणि हिंदू राष्ट्र जाहीर केल्यावर मुसलमानांचा मताचा अधिकार काढला जाईल किंवा तुम्हाला गोळा केलं जाईल आणि बांगलादेश आणि पाकिस्तानला पाठवलं जाईल. याला कोण सांगतं, काय सांगतं, कसं लोक काही काही विश्वास ठेवतात? अरे बाबांनो, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान एवढं तुम्हाला मला एकत्र ठेवतं, एकजीव ठेवतं, की बाकीच्या बांगलादेशमध्ये, पाकिस्तानमध्ये, श्रीलंकेमध्ये काही ना काही गोष्टी घडत असतात. कधी पंतप्रधानालाच काढतील, कधी त्याला पळूनच लावतील, कधी राष्ट्रपतीलाच पळून लावतील, त्याच्याच घरामध्ये जाऊन त्याच्याच स्विमिंग पूलमध्ये डुंबत बसतील, काही पण करतील. ते आपल्या भारतात होत नाही, कारण भारताची घटना आणि संविधान इतकं परफेक्ट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं की त्याच्यामध्ये लोकशाहीला महत्त्व आहे, डेमोक्रसीला महत्त्व आहे, तुमच्या प्रत्येकाच्या मताला महत्त्व आहे. कुणी श्रीमंत असेल, टाटा बिर्ला अडाणी अंबानी श्रीमंत असाल, तुम्ही तुमच्याकडचे मत तुम्हाला एक, आणि शहापूरचा तो शेवटचा कोपऱ्यात बसलेला माणूस आहे त्यालाही एकच, आणि त्या माझ्या भगिनीला एकच, एवढी ताकद तुमच्या सगळ्यांच्या मतामध्ये निर्माण करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे. हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. पण तरी काहीतरी फेक नरेटिव्ह सेट करायचा, आणि मग लोकं कधी कधी त्याला फसतात, त्या बाजूनी जातात. आता मात्र तसं करू नका. आज देखील, कालच देशाचे पंतप्रधानांनी शेवटची सभा मुंबईमध्ये केली आणि ते दिल्लीला गेलेले. त्यांनी सांगितलं, काही काळजी करू नका. जसं चंद्राबाबूला झुकता माप मिळालं आंध्र प्रदेशमध्ये, जसं बिहारमध्ये नितीश कुमारला मिळालं, तसं उद्याच्याला शहापूरकरांनो तुम्ही दौलत दरोड्याला निवडून द्या, पुन्हा महायुतीचं सरकार आणा, आम्ही केंद्राचा 1,00,000 कोटी रुपयाचा निधी आणल्याशिवाय गप्पा बसणार नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. एवढ्यावर नाही, इथं काही माझ्या मायमाऊली बसल्यात, मला जो अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली शहापूरकरांनो, त्यावेळेस मी विचार करत होतो 6.5 लाख कोटीचं बजेट, त्याच्यात 3-3.5 लाख रुपये पगाराला, पेन्शनला आणि तुमच्या घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला जातात, बाकीचे 3.5 लाख कोटी रुपये डेव्हलपमेंटला आपण खर्च करतो. मी अधिकाऱ्यांना म्हणलं की मला महिलांना पण द्यायचं आहे, मला गरिबाच्या मुलींना पण मदत करायची, गरीब महिलांना, सगळ्या जाती धर्माच्या गरीब मुलींना, सगळ्या गरिबांच्या ज्या मुली सवलतीमध्ये बसत नाही त्या सगळ्यांना. मला माझ्या बांधवांच्या करता वीजमाफी द्यायची आहे, शेतीपंपाला, त्याच्यात 44 लाख सगळे शेतकरी बसले पाहिजे. त्याच्यामध्ये माझा शेतकरी दूध त्या ठिकाणी व्यवसाय करतो दुधाचा, त्याला परवडत नाही, त्याला 28 रुपये अधिक 7 रुपये 35 रुपये मिळाले पाहिजे, तेही आम्ही केलं. तरुण तरुणींचा करता स्टायपन प्रशिक्षण द्यायचं, 12वीवाल्याला 6,000 रुपये 6 महिने प्रशिक्षण घे, महिना 6,000 रुपये घे, डिप्लोमावाल्याला 8,000 रुपये महिना प्रशिक्षण 6 महिन्याचं घे, ग्रॅज्युएटवाल्याला 10,000 रुपये महिना,
सहा महिन्याचं प्रशिक्षण घे, म्हणजे इकडं 6,536,000 रुपये, दुसऱ्याच्याकरता 8,48,000, जवळपास 50,000 रुपये, आणि तिसऱ्याच्याकरता 60,000 रुपये. हे त्यांनी प्रशिक्षण घ्यावं. त्या मुलामुलींनी तो अनुभव घेतल्यानंतर त्याला उद्याच्याला कोणता JSW कारखाना आहे ती फॅक्टरीमध्ये कुणाला काम पाहिजे असेल ते कामाचा अनुभव तुम्ही 6 महिन्याचा घेऊन सरकारने तुम्हाला सर्टिफिकेट दिला असेल तर तो मुलगा किंवा ती मुलगी तिथं कामाला लागेल. बेरोजगारीचा प्रश्न कमी होईल. आम्ही पर्यटनाला चालना देतो आहे. पर्यटनाच्या निमित्तानं देखील आपण त्याच्यातनं खूप काही रोजगार निर्माण करू शकतो. ह्याही गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवल्या पाहिजेत. एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, आम्ही आमच्या दौलत दरोडा आमच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत असणाऱ्या तालुक्याचा जाहीरनामा तयार केला. बाबा 5 वर्षात आम्ही हे केलं आहे आणि 5 वर्षात आम्ही हे करणार आहे, हे जाहीरनाम्याच्या रूपाने आम्ही त्या ठिकाणी दिलं आहे. इथं स्वतः त्या ठिकाणी दौलतचा फोटो आहे, 1 नंबरला दौलतचं नाव आहे, आणि त्या बाबतीमध्ये शहापूरचा चेहरा कशा पद्धतीने आपण बदलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि 5 वर्षात शहापूर विधानसभा क्षेत्र प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्याकरता आमचा दौलत दरोडा आणि आमचे सगळे सहकारी काय करू पाहत आहेत हे देखील ह्याच्यामध्ये सांगितलं. आमच्या मतदारसंघामध्ये तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, अभिलेख कार्यालय, अग्निशमन केंद्र यासह सर्व आवश्यक शासकीय कार्यालय एका छताखाली, ज्याला सेंट्रल बिल्डिंग आपण म्हणतो, प्रशासकीय बिल्डिंग, अशा प्रकारचं भवन आम्ही उभं करणार आहोत हा आमचा वादा आहे. त्याच्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी माहुली किल्ल्यापर्यंत पर्यटकांच्या सोयीसाठी रोपवे, केबल कार प्रणाली ह्याचं बांधकाम करण्याचा आमचा वादा आहे. शहापूर तालुक्यातील माहुली हा किल्ला, आजोबागड, जांभे धरण, अशोक धबधबा, शेलवली, खंडोबा मंदिर, शेलवली मठ इत्यादी पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा आमचं भूमिका आहे, आमचा वाद आहे. आणि शहापूर हे ह्या महत्त्वाच्या रस्त्यावर माझा बसलेला असल्यामुळं समृद्धी महामार्ग पण तिकडून येतो, मुंबई नाशिक रस्ता पण आहे, आणि त्याच्यामुळं शहापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला काही ठिकाणी ट्रॉमा केअर युनिट हे करावं लागणार आहे. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा जीव वाचण्याच्याकरता ताबडतोब ट्रॉमा केअर युनिटमध्ये नेऊन त्याला उपचार करायचा किंवा इतर पण लोकांना त्याचा उपयोग होईल ह्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. शहापूर येथील डोळखांब, किनवली आणि कसारा येथील आधुनिक बसस्थानक करण्याचा आमचा वादा आहे. आणि मतदारसंघातील शासकीय शाळा, महाविद्यालयामध्ये संगणक, स्मार्ट वर्ग खोल्या आणि तांत्रिक संसाधनाचा वापर वाढवण्याच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्याचा आमचा वादा आहे. ह्याकरता मी दौलत दरोड्याला उद्याचं तुमचं पवित्र मत नंबर 1 नावाच्या पुढं मागण्याचा करता मी तुमच्या सगळीकडे आलेलो आहे. मित्रांनो, एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. अलीकडे आपल्या मुलांच्या मुलींच्या अंगामध्ये क्रीडा नैपुण्य आहे, क्रीडा संकुल आपल्याला सुसज्ज असं उभं करायचं आहे, सुसज्ज रुग्णालय उभारणी करायची आहे, आणि ह्या पद्धतीची कामं ठाणे जिल्ह्यातला सेक्शन 35 रद्द करण्यात यावा याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे. इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा ह्याकरता मी तुम्हाला शहापूरकरांनो सगळ्यांना सांगतो, ह्याच्यातली काही कामं फक्त राज्य सरकारच्या ताब्यात आहेत, ती कामं आमच्याकडनं होतील. काही कामं केंद्र सरकारशी संबंधित आहे, तिथं आम्हाला केंद्राची मदत घ्यावी लागेल. इको सेन्सिटिव्ह झोनच्याबद्दल त्यांची मदत घ्यावी लागेल. त्याच्या संदर्भामध्ये इतर बाबतीमध्ये देखील आपल्याला इथं वारकरी समाज आहे, त्यांच्याकरता एक वारकरी भवन आपल्याला निर्माण करायचं आहे, आणि तालुक्यातले रोजगार निर्मिती केंद्र आणि कसारा परिसरात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानी भवन हे आपल्याला त्या ठिकाणी उभं करायचं आहे. करताना दौलतचा, माझा, महायुतीचा
आमच्या सर्व राजकीय पक्ष ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचा एकच विचार आहे की हे सगळं आपल्याला करून दाखवायचं। तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला माझी प्रशासनावर कशी पकड आहे ते माहिती आहे। मी कामाचा माणूस आहे, मी उगीचच वेळ घालवणारा माणूस नाही, आणि एखादं काम होत नसेल तर ते कसं करून घ्यायचं ते मला चांगलं माहिती आहे। त्याच्यामुळं तुम्ही अजिबात काळजी त्या ठिकाणी करू नका। आपल्याला ह्या सगळ्या कामामध्ये आणि गेल्या अनेक वर्षाचा आपला अनुभव आहे, ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं आहे। आणि ह्या शहापुराचा आणखीन महत्त्वाचे कामं हे मी आम्ही आणि दौलतने ठरवून केलेली कामं आहेत, म्हणजे ठरवलेली कामं करायची आहेत, हा जाहीरनामा आहे। पण ह्याच्यात काही कामं जरूर आमची राहिलेली असतील। मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्ही एखादं महत्त्वाचं काम ह्याच्यात चुकून राहून गेलं असेल तर लक्षात आणून द्या, त्या कामाचा पण अंतर्भाव केला जाईल, तेही काम तुमचं चोखपणे करून देण्याची जबाबदारी महायुती सरकारची राहील। पण ह्या सगळ्या योजना माझ्या भावांना दिलेलं दुधाची दरवाढ, भावांना दिलेली कांदा निर्यात बंदी उठवलेले ते काम, माझ्या भावांना दिलेलं 3, 5, 7.5 इलेक्ट्रिक पंप मोटार, ह्याचं वीज बिल माफ, माझ्या बहिणींना दिलेलं जे काही सबल करण्याच्याकरता 1,500 रुपये महिन्याला आम्ही देतो ते, मुलींच्या शिक्षणाच्याकरता दिलेलं ती योजना, आणि माझ्या 3 गॅस सिलेंडरची महिलांच्याकरता दिलेली योजना, ह्या सगळ्या योजना पुढं आपल्याला चालू करायच्या ठेवायच्या आहेत। त्या चालू ठेवण्याच्याकरता ते तुमच्या हातात आहे। आम्ही महायुतीनं सांगितलं आहे आमचं सरकार आणा, ह्या योजना पुढं 5 वर्ष चालू राहतील, कुणी बंद करणार नाही, हा अजितदादाचा वादा आहे। एकनाथराव देवेंद्रजींनी मी ठरवलेलं आहे, तुम्ही काय काळजी करू नका। फक्त उद्याच्या 20 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर कुठलाही विचार न करता एक नंबरचं नाव श्री दौलत भिका दरोडा त्याच्या नावाच्या पुढं घड्याळ आणि घड्याळाचं चिन्ह दाबा, दौलत त्या ठिकाणी निवडून येईल। महायुती सरकार निवडून येण्याच्याकरता एक एक आमदार हा महत्त्वाचा आहे। वाजपेयी साहेबांना आत्ता आम्ही अभिवादन केलं, वाजपेयी साहेबांचं सरकार एका मताने पडलं होतं की नव्हतं, एक लोकसभेला खासदार कमी पडला, वाजपेयी साहेबांचं सरकार गेलं। कितीतरी ग्रामपंचायतीमध्ये 7-8 झालं किंवा 7-6 झालं तरी देखील आपण बघतो, 6-5 झालं तरी एका माणसामुळं ते पंचायत समिती जाते किंवा ग्रामपंचायत जाते। म्हणून मी पोटतिडकीनं तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही, ते सांगण्याच्याकरता मी तुमच्याकडे आलेलो आहे। विरोधक काही पण आरोप करतील, त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही। अशा पद्धतीनं आरोप करून माझ्या शहापूरकरांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटू शकत नाही, इथला विकास आपण साधू शकत नाही। मगाशी कपिलजींनी बोलत असताना भातसाच्या संदर्भातल्या डाव्या कालव्याचं काम हे पूर्णत्वाला त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। समृद्धी महामार्गामुळे जे नुकसान झालेले त्याची नुकसान भरपाई अजून काही जणांची राहिली असे काही जणांचं म्हणणं आहे, ते आपल्याला करता येऊ शकत नाही। त्याच्याकरता आपल्याला सरकार आणायचं आहे, त्याच्याकरता आपल्याला दौलतला निवडून द्यायचं आहे। ह्या पण बाबी आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं ध्यानामध्ये ठेवाव्यात, अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना ह्या सभेच्या निमित्तानं करतो। एकंदरीतच निसर्गाचं संवर्धन करणारा हा आदिवासी बांधव आहे, पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देणारा हा माझा आदिवासी बांधव आहे। आदिवासींच्यासाठी ह्यावेळेस मी अर्थसंकल्पामध्ये भरीव अशा प्रकारची तरतूद केलेली होती। आदिवासी कला दालन हे आता आम्ही काढायचा निर्णय घेतलेला आहे। वाडे पाडे तांडे वस्त्या जोडरस्ते याकरता मी भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेच्यासाठी 1,400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। संत सेवालाल महाराज जोड रस्ता योजना तसेच यशवंतराव होळकर जोड रस्त्याच्या योजनेची अंमलबजावणी ही आपण त्या बाबतीमध्ये सुरू केलेली आहे। आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एक जरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पेसाचा। राज्यातील पेसा क्षेत्रातल्या विविध शासकीय विभागातल्या पदांची भरती प्रक्रिया गेल्या काही महिन्यापासून अडकलेली आहे।
त्यामुळं अनेक सुशिक्षित तरुण तरुणींना याचा फटका बसतो आहे, ते नाराज आहे. त्यांना वाटतं की आम्ही शिकलो आहे, सवरलो आहे, आम्हाला काच नोकरी मिळत नाही. पेसा क्षेत्रातले बिगर आदिवासी बांधवांनी काहींनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे, त्याच्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचा फटका पेसा क्षेत्रातल्या सर्व सरकारी विभागाच्या भरती प्रक्रियेला बसलेला आहे. सरकारी कार्यालयात तसेच शिक्षण संस्थांमध्ये भरती न झाल्यामुळं त्याचा परिणाम हा माझ्या सामान्य जनतेचा रोजच्या कामाचं विकासांना कामांना तोचा फटका बसतो आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाचा मान राखून ज्या जागा खुल्या आणि इतर प्रवर्गाकरता आहेत त्या बाजूला ठेवायच्या आणि भरतीची प्रक्रिया बाकीच्या माझ्या आदिवासी मुलामुलींच्या करता त्या ठिकाणी राबवायची, जेणेकरून त्यांचं जे दुखणं आहे ते आपल्याला दूर करता आलं पाहिजे. मागे यांनी सगळ्यांनी आंदोलन केलं होतं. मित्रांनो, शेवटी आपल्या समाजाच्या करता आंदोलन करावी लागतात, त्याच्यातनं लक्ष वेधण्याच्या करता करावी लागतात आणि त्या पद्धतीचं काम झालं आहे. मी आपल्याला आणखीन एक जाता जाता सांगतो. बाबांनो, मी ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस मी ह्यावेळेस सोशल इंजिनिअरिंग ते कसं मला ठेवता येईल, कसं मला उमेदवार देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा मला महायुतीमध्ये जेवढ्या जागा आल्या त्याच्यामध्ये केलेला आहे. तुम्ही म्हणाल कसा, मला ज्या जागा आल्या त्याच्यामध्ये 12.5% जागा मी आदिवासी समाजाला दिलेल्या, 12.5%. त्याच्यामध्ये 60 जागा मी लढतो आहे, 7 जागा माझ्या आदिवासी समाजाच्या करता आहे. तुम्ही म्हणाल कोणत्या, बाबा अत्राम 1, नितीन पवार 2, नरहरी झिरवळ 3, दौलत दरोडा 4, डॉक्टर लहामटे 5, त्याच्या संदर्भातलं हिरामण खोसकर 6 आणि 1 कोणतरी राहिलं माझ्याकडनं, असे 7 ते आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे मागासवर्गीय देखील आम्ही 7 लोकांना उमेदवारी दिली. एक म्हणजे लहू कानडे श्रामपूर, फलटणला सचिन पाटील, माझा पिंपरीला अण्णा बनसोडे, सरोज आहिरे देवळालीला, त्याच्यामध्ये बडोले साहेब पूर्वी मंत्री होते बघा ते तिकडं भंडारा गोंदियात, त्याच्यानंतर अजून 2 कोण राहिले, हां यशवंत माने आपला मोहोळचा आणि अजून एक आहे संजय बनसोडे 7वा आमचा उदगीरीचा. अशा पद्धतीनं सगळ्या भागाला मी प्रतिनिधित्व दिलं आहे. अल्पसंख्याक समाजाला 10% जागा दिल्या, माझ्या महिलांना 10% जागा दिल्या, 45% जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ह्या घटकाला दिल्यात. का? तर सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. मुठभर लोकांच्यामुळं राज्य कारभार तुम्हाला करता येत नाही. समाजातल्या सर्व घटकांना तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला, त्यांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न केला, तरच हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर रयतेचं राज्य जसं महाराजांनी केलं त्या पद्धतीनं ह्या राज्याला देशामध्ये विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचं राज्य हे आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. आमच्याबद्दल बदनामी करतात, सरळ सांगतात की राज्याचा नंबर खाली गेला आहे. परवा पंतप्रधानांनी पण सांगितलं FDI ही जी काही गुंतवणूक आहे परदेशी, सगळ्यात जास्त गुंतवणूक देशात जर कुठल्या राज्यात होतीये तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्रात होती. आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ह्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा मुलांना होणार नाही. JSW आता 2 नवीन प्लांट आपल्याकडे टाकत आहे महाराष्ट्रात. किर्लोस्कर टोयोटा कंपनी 1 प्लांट संभाजीनगरला टाकत आहे. लॉईड्स कंपनीनं मोठा प्लांट त्या ठिकाणी गडचिरोलीला टाकलेला आहे. अजून काही गडचिरोलीला प्लांट येत आहे. मागास भागामध्ये आम्ही सवलती देतोय, जा तिथं आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या सवलती देऊ, त्याच्यामध्ये तिथल्या मुलामुलींना रोजगार द्या, त्या आमच्या तरुणांच्या हाताला काम द्या, हे महायुतीचं धोरण आहे. म्हणून माझी तुम्हाला शहापूरकरांनो आग्रहाची विनंती आहे, हा सगळा विकासाचा गाडा नेटाने पुढं नेण्याच्या करता आपण सगळ्यांनी उद्याच्या 20 तारखेला आमच्या दौलतला
घड्याळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून निवडून द्या. तुम्ही पहा, दौलतला विचारा. यंदा मी अल्पसंख्याक विभागाला पण 1,000 कोटीचा निधी दिला. जसं मौलाना आझाद महामंडळाला भाग भांडवलाला 1,000 कोटी केले तसं तिथं दिला. आता प्रत्येक तालुक्याला त्या विभागाकडनं मुस्लिम समाजांच्या कामाकरता पैसे मिळतात. मला वाटतं तुम्हाला 20 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले. 20 कोटी रुपये ह्याच्या आधी कधी मिळाले नव्हते. अहो काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण देत नव्हते. काँग्रेसने नेहमी अल्पसंख्याकांची मतं घेतली पण वापरून घेतलं, पण त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे होता तो न्याय दिला नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही एकनाथराव देवेंद्रजी हे सगळं करून दाखवलं आहे, हे झालं आहे, ह्याची अंमलबजावणी झाली तेव्हा आम्ही तुम्हाला सांगण्याच्या करता आलो आहे. आम्ही कधीही दुजाभाव करणार नाही ही पण बाब शहापूरकरांनी ह्या सभेच्या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी. आणि म्हणून माझी विनंती आहे, राहिलेल्या दिवसामध्ये अजून काही वेगवेगळ्या पद्धतीनं विरोधक येऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. शहापूरकरांनो, आपण अजिबात त्या गोष्टीला बळी पडू नका. तुमचं गेले अनेक वर्षाची परंपरा आहे, पद्धत आहे, विधानसभेची निवडणूक आली की घड्याळाचं बटन दाबायचं. मागं 3 वेळेला तुम्ही ते दाबलेलं आहे, तसं उद्याच्याही काळामध्ये आपण त्या ठिकाणी चौथ्यांदा 14 दाबलं, 19 दाबलं, 24 दाबलं घड्याळाचं बटन, तसं त्या ठिकाणी आत्ता पण दाबण्याचं काम करा. आणि आमच्या दौलत दरोड्याला प्रचंड मताधिक्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.